माइक चालू कर, चेक, एक नंबर, एक नंबर। Thank you.
Thank you.
एका नाटकात काम करणाऱ्या ज्ञान बाळके सूज्ञ होऊनी गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील, अष्टरंभाप्रमाणे नृत्य करतील आणि गुरु बृहस्पतीप्रमाणे भाषणे करतील. असाही माझा तुला मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. नाच मला स्वार्थ साधून साधन करावं. हरी देवास महाराज.
तुझ्या कृपा आशीर्वादाने आज मला कशाची माझ्या सदैव पृष्ठभाग राहू दे मी पुनश्च माघारी जाण्यावर गुरुदेवांची आठवण झाली. ज्यावेळी राजा
माझ्या पितृदेवांच्या मुखावडे शब्द बाहेर पडले. बाळ कीर्तिमान, बाप सवायो, बाप सवायो. आणि काय केल्याने मी माझ्या बापापेक्षा सवय होणार आहे. आणि हे दास गुरुदेवांच्या आसनापर्यंत माझं आगमन झालं. गुरुदेवांना नमस्कार करावा तर नंतर पुढचा विचार. माझे गुरुदेवांच्या ध्यान चिंतनात निमग्न झाले आहे. आणि यदा कदाचित त्यांच्या ध्यान चिंतनाचं विसर्जन केले असते तर त्यांचा दोष माझ्यामध्ये नाही. त्यांच्या भक्तीमध्ये आपण या राजकर्त्यानं आपल्या संसाराबरोबरच
या जनतेचा संसार कसा सुखी होईल याच्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी पाणी केलं. त्या राजकर्त्याच्या नावाचा कुंकू मस्तकी लावताना देवा अभिमान वाटतोय. आतापर्यंत देवा मी भक्ती केली, मी मानावा आणि तू मला द्यावं हे तुझं आणि माझं समीकरण. या समीकरणामध्ये असणारी तुझी आणि माझी भक्ती, ही भक्ती अविरत माझ्या आतून घेणारी एवढाच माझं मागणं आहे देवा. फक्त राहिली ती एकच जुळी लग्नाला बरीच वर्ष ओळखली वाटलं होतं त्या माझ्या संसाराच्या वेळीवर नक्कीच फुले उमरली. पण या गोष्टीला जरी विलंब झाला तरी मला खात्री आहे ही गोष्ट नक्कीच पूर्ण करशील. अगं बाई बोलत का म्हणते राजकर्त्यांच्या मुखातून शब्द निघाले अरण्यात मने कोणी ब्रह्मराक्षस सेमान गालत आहे. गोड भरी जनतेला शरण्यासाठी तत्पर होत आहे. त्या ब्रह्मराक्षसाचा घात करी आणि लक्ष्मीने तुझ्या मंदिर येईल. पण अजून त्यांचं येणं कसं काय नाही झालं ते माझ्यासाठी वेळा वेळ काढून नक्की देतील येतील नक्की देतील. हे महाराणी
हे जे आम्ही करतोय ते आमच्या स्वतःसाठी का लाभ प्रजेच्या सुखासाठीच ना? होय स्वामी महाराणी, ही प्रजा महाराणी एवढं कशाला, तरी ही राजा आणलाय आणि या राजा आणण्याचं जर कोणी उल्लंघन केलं सर तर त्या राजा दंडास पात्र राहील. स्वामी तुम्ही चिंता करू नका, आमच्या बरोबर ही जनता देखील हा व्रत करेल. महाराणी याच्यासाठी देव बाबाला जावं. देवता माझ्यावर प्रसन्न झाले आणि संयम तुमचा राहिला.
सेनापती आणि दक्षिणापती अशा नावाला मी पात्र ठरलो. शंभो महादेवाने मला कैकशा जबाबदार केला. एक म्हणजे मानवाच्या मरणानंतर त्याचे पंचप्राण झटकण्याचे कार्य हा यमधर्म करतो आहे. पण आजच्या दिनी पाहिलं असेल तर काशीच्या पुण्यभूमीत पाठवलेले माझे काल माझे यमधूत माघार येतात. या यमधर्माने समजावे तरी काय.
म्हणजे तसली एक भक्त आणि या व्रताच्या दुसऱ्या दिवशी ही माझी पूजा हे व्रत कशा प्रकारे आचरणाचे हे पाण्यासाठी तिथं फेर फटका मारत म्हणून माझं इथं आगमन झालं. भाग्यवती बाबा
हा व्रत आमच्या राज्यात कोणत्या दराने परिपूर्ण होतोय याची आम्हाला काही माहिती नव्हती। हे पाण्याचा मी आज फेर फटका मारत होतो आणि गल्ला तो आगळा वेगळा होता। आमच्या गादीच्या पुण्यभूमी साक्षात मृत्यू देवता म्हणजे धर्म राजाचा आगमन झालं। हे अतिथी व्रत बंद कर अगद्यांचा भरण्याचा अधिकार समजवण्याचा प्रयत्न केला। शब्दाने शब्द वाढू लागले त्याचे रूपांतर युद्धात झाले दोन नडा युद्ध झाले आणि अतिथी व्रताच्या पुण्य प्रभावानं धर्मराज माघारी गेले। पण काय पण जायचा धर्मराजाची युद्ध म्हणताना मला फारसे परिश्रम झाले म्हणून तिच्या मालिमाचं आगमन झालं। स्वामी तुम्ही मुळीच चिंता करू नका, आमचा वैकुंठीचा नारायण सारा काही निभावून घेईल। मागणी याच्यासाठी तिच्या मृदंगावर कडे विश्रांती घ्यावी हे म्हणते। उतारलो तर घाल बसाय ना स्वान आहे पर बसो कोणा परत वाय Oh my god।
केशरीला फोटो काढून तो नाथाची परब्रह्माची वैकुंठ नारायणाची सारे जण भक्ती करताय. प्रत्येकाच्या मुखा वाटते हरिओम नारायण नमः, हरिओम नारायण नमः. हे शब्द माझ्या भक्तांच्या मुखावटे बाहेर पडताय. आणि ओम नमो नारायणी मंत्राचा जप केल्यानंतर त्या भरत मानवाला सुखाची मोक्ष प्राप्त होते. आणि तो भरत मानव या महाविष्णूची एक निष्ठेने भक्ती होते. कारण भक्तांच्या रक्षणाची वृंदावली मी धारण केली ना, मग निश्चित हा वैकुंठ नारायण भक्तांचं रक्षण करीनच करीन. कारण या विश्वाच्या ठिकाणी या विश्वाचा सूत्रधार म्हणून मी नंटाय गेलोय, मी नंटाय गेलो. Thank you.
याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? बाहेर नाता हे सुदर्शना वृद्धावस्था
अच्छा वा जसा अश्चिन तसा इथपर्यंत ये
करावा पार्टी द्वादा कोणस्कार. Thank you.
Yeah!
तर शिकारापासून ते शिकारापर्यंत कोणी पाहिलं असेल तर हरिओम नम शिवाय, ओम नम शिवाय।
या मंत्राचा उच्चार माझ्या सकळ भक्तांच्या मुखात ऐकले जोर माझ्या प्रिय भक्तांनो तुम्हाला पण शिव पार्वती परमेश्वरचा शुभ आणि मंगल दिवसा आशीर्वाद आणि इकडे कोण शांकिनी दामकिनी भूत पिच्छासगण तुम्हालाही शिव पार्वती परमेश्वरचा फोटो बरे शुभ आणि मंगल दिवसा आशीर्वाद झूम करून अरे वा बानंदी तू एवढी रागाने लाल होऊन माझ्याकडे का पाहतोय ओ मला वाचा Thank you.
Thank you.
मध्ये किंवा प्रेम मध्ये काय होतो कोण कोण येतात